अत्यंत हिंस्त्र शस्त्र त्यांनी लपवलेली होती. आम्हाला असं कळतंय रॅप्टर, चाकू, ॲसिड हल्ल्याचा सुद्धा त्यांचा सगळा विचार होता. त्यानंतर त्यांनी वेपन आणले होते, गुप्त्या आणल्या होत्या आणि त्या त्यांनी पायात मोज्यामध्ये आत ठेवल्याचं आता कळतंय. जसं माजलगावला प्रकाशदादा साळुंकेच्या घरावर ॲसिड बॉम्ब हल्ला झाला, तसं माझं घर पेटवून देण्याचा सायंकाळी प्रयत्न होता. ना उद्या अमोल मिटकरे सांगेल की AK-47 घेऊन आले, ते दिसली तर पाहिजे ना व्हिडिओत. दिसते का कुठे ऍसिड दिसतंय का कुठे काय दिसतंय का काय दिसतंय? उगीच आमचे लोक झाडू घेऊन गेलेले मात्र मारायला त्याला, कारण त्याची लायकीच ती आहे म्हणून झाडूनी मारलं असेल त्याला. उगीच आपलं ऍसिड उद्या सांगेल की बॉम्ब घेऊन गेलेले, AK-47 घेऊन आलेले. मूर्ख माणूस आहे, आपण जास्ती लक्ष देऊया नको त्याच्याकडे.